नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एक्झाम गुरु या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत तर विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण जनरल नॉलेजच्या सिरीजमधला नवीन एक पार्ट बघणार आहोत कोणता तर नोबेल पुरस्कार विजेते दोन हजार एकवीस दोन हजार एकवीसमधील जे काही नोबेल पुरस्कार देण्यात आलेले आहेत त्याच्या विजेत्याचे नावं आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की कोणत्या कोणत्या फील्डमध्ये कोणत्या कोणत्या व्यक्तींना नोबेल पुरस्कार मिळालेला आहे याची सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला माहितीच आहे मागील काही दिवसामध्ये नोबेल पुरस्कार हे घोषित करण्यात आलेले आहेत तर याच्यावरती तुम्हाला येणाऱ्या एक्झाममध्ये एक हे क्वेश्चन हे नक्की विचारले जाऊ शकतात त्या अनुषंगानेच तुम्ही या व्हिडिओचा पूर्ण अभ्यास करायचा आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आणि सर्व विजेत्याची नावे तुम्ही लक्षात ठेवायची आहेत तर विद्यार्थी मित्रांनो जे विद्यार्थी आपल्या चॅनलवर नवीन असतील अशा सर्व विद्यार्थ्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचे हे माहिती तुम्ही इतर विद्यार्थ्यांसोबत शेअर करायचे आणि आपल्या <coughs> व्हिडिओला लाईक करायचं आहे चला तर मग आपण विजेतेचे नाव आहे आता बघूयात तर बघा पहिला आहे शांततेचा नोबेल पुरस्कार तर शांतेचा नोबेल पुरस्कार हा कोणाला मिळाला आहे बघा इथे तुम्ही त्यांच्या इमेजेस बघू शकता नोबेल प्राईज पीस प्राईज दोन हजार एकवीस कोणाला मिळाले बघा फिलिपिनचे पत्रकार मारिया रेसा व रशियन पत्रकार दिमित्री मोराटोहो या दोन पत्रकारांना शांततेचा नोबेल पुरस्कार मिळालेला आहे लक्षात ठेवायचे नाव पत्रकार मारिया रेसा आणि रशियन पत्रकार दिमित्री मोराटोहो त्याच्यानंतरचा आहे बघा पुढला आहे अर्थशास्त्रातील नोबेल पुरस्कार तर बघा तुम्ही इमेज बघू शकता बघा डेव्हिड कार्ड जोशुआ ॲग्रिस्ट आणि गिडो इंबन्स यांची नावं तुम्ही लक्षात ठेवा नावं थोडं पाठांतर करण्यासाठी आवड आहेत मी नावं लक्षात ठेवायची आहेत बघा डेविड कार्ड जोशुआ अंग्रिस्ट आणि गिडो इंबन्स या तिकांना मिळून अर्थशास्त्रातील नोबेल पुरस्कार दोन हजार एकवीस देण्यात आलेला आहे नंतर बघा नंतरचा आहे साहित्यातील नोबेल्स पुरस्कार द नोबेल प्राईज इन लिटरेचर दोन हजार एकवीस बघा इमेज बघू शकता तर कोण आहेत बघा दोन हजार एकवीस सालचे साहित्यातील नोबेल पारितोषिक कादंबीकार अब्दुल रजाक गुरना यांना प्रदान करण्यात आला आहे कोण आहेत अब्दुल रझाक गुरना यांना हा, हा लिटरेचरमधला साहित्यातील नोबेल पुरस्कार देण्यात आलेला आहे त्याच्यानंतरचा बघा भौतिकशास्त्रातील नोबेल्स म्हणजे कुठला नोबेल प्राइज इन फिजिक्स बघा कोणाला दिलेला आहे तो स्वीकरो मानेबे स्वीकरो मानेबे क्लॉस हॅस्लमन क्लॉस हॅस्लमन आणि जॉर्जिओ पेरिसिक जॉर्जिओ पेरिसिक यांना भौतिकशास्त्रातील म्हणजे फिजिक्समधील नोबेल पुरस्कार देण्यात आलेला आहे इथे तुम्ही याचे बघू शकता इमेजमध्ये डिटेल तुम्हाला दिलेला आहे की त्यांना कशासाठी तो नोबेल पुरस्कार देण्यात आलेला आहे याची माहिती तुम्ही ते वाचून घ्यायची आहे आणि यांची नावे लक्षात ठेवायची दोन हजार एकवीसमधील नोबेल पुरस्कार येणाऱ्या एक्झाममध्ये मला नक्की याच्यावरती क्वेश्चन विचारले जाणार आहेत तर पुढचं बघा पुढचं आहे रसायनशास्त्रातील नोबेल पुरस्कार बघा द नोबेल प्राईज इन केमिस्ट्री दोन हजार एकवीस केमिस्ट्रीमधील नोबेल पुरस्कार कोणाला दिला बघा बेन्झामिन लिस्ट बेन्झामिन लिस्ट आणि डेव्हिड मॅकमिलन बेन्झामिन लिस्ट आणि डेव्हिड मॅकमिलन यांना रसायनशास्त्रातील नोबेल पुरस्कार देण्यात आलेला आहे नंतर बघा कोण आहे तो नंतरचा आहे औषधशास्त्रातील नोबेल पुरस्कार बघा कोण आहेत तो मेडिसिनमधला ज्यांना दिलेले आहेत ते बघा डेविड ज्युलियस डेव्हिड ज्युलियस आणि आर्डेम आरडेम पाटा पाटापावटियन यांना औषधशास्त्रातील नोबेल पुरस्कार जाहीर करण्यात आलेला आहे तर बघा विद्यार्थी मित्रांनो औषधशास्त्रातील नोबेल पुरस्कार तसेच फिजिक्समधील नोबेल पुरस्कार केमिस्ट्रीमधील नोबेल पुरस्कार इकॉनॉमिक्स तसेच तुम्हाला शांतीसाठी नोबेल पुरस्कार असे जे सहा प्रकारचे वेगवेगळे नोबेल पुरस्कार आहेत ते आपण या व्हिडिओमध्ये याची माहिती बघितलेली आहे त्या अनुषंगाने तुम्ही सर्व माहिती लक्षात ठेवायचे त्यांची सर्व नाव आहे तुम्ही पाठ करायचे कोणाला कोणत्या विषयामध्ये नोबेल पुरस्कार मिळाला आहे तो तर विद्यार्थी मित्रांनो तुमच्यासाठी अतिशय महत्त्वपूर्ण माहिती आहे जनरल नॉलेजच्या सिरीजमध्ये आपण अशाच टॉपिकवरती व्हिडिओ बनवत आहोत जेणे येणार आहे तुमच्या सर्व एक्झाम तुम्हाला त्याच्या पूर्ण फायदा होणार आहे चला तर मग विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला आपला हा व्हिडिओ आवडला असताच लाईक करा ही माहिती तुम्ही इतर इतरविधीसोबत शेअर करा आणि आपल्या एक्झामवर चॅनलला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा तर आता मग आता भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद